पंच पंचांचा निर्णय या ठिकाणी आलेला आहे। एक चांगलं शतरक्षण झालं होतं अक्षयचं, मात्र ओ अजून एक मोठा फटका, ज्या गतीने चेंडू आला त्यापेक्षा जास्त गती चेंडून या ठिकाणी पकडलेला आहे, चेंडू गेलाय नक्की सहा धावांसाठी षटकार। थैंक यू डीजे, काय जबरदस्त फटका होता। अगोदरचा फटका आपण जर पाहिला लॉंगॉन क्षेत्रामध्ये थोडासा मापून मोजून मारलेला फटका अक्षयच्या हातामध्ये आपल्याला बघायला मिळाला होता, मात्र त्यानंतर आपण जर पाहिलं हा चेंडू मात्र उत्तुंग फटका बघायला मिळतो। धाव संख्या झाली ती म्हणजेच 12। ऑन साईडच्या दिशेने खेळायचा होता, इन साईड एज लागलाय, चेंडू जागेवरती थांबलेला आहे। एक संघ आपण पाहतोय जो घरचा संघ आपण आपण त्याला म्हणू शकतो तो म्हणजेच बेलकडी संघ, आणि दुसरा संघ आपण पाहतोय तो म्हणजेच नवीन पाडा वसई इकडचा हा संघ आपल्याला बघायला मिळतोय। गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज निलेश, क्या बात आहे, सुरेख चेंडू इथे, मात्र एक अजून चांगला चेंडू बघायला मिळतोय। हाईट बघा गोलंदाजाची, अतिशय सुंदर अशी हाईट आहे, गोलंदाजाला ज्या हाईटची गरज असते ती गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते, ती हाईट त्या गोलंदाजाला बघायला मिळते। धावसंख्या 4 चेंडूमध्ये 6 धावा धावपलकावती लागल्या जातात, माफ करा 12 धावा धावपलकावती लागल्या जातात, कारण की 2 चेंडू आणि 2 षटकार या ठिकाणी। आता मात्र धावसंख्या वाढेल, ती 13 वरती जाऊन पोहोचली आहे एक्स्ट्रानं। विनंती असेल यानंतर खेळणारे जे 2 संघ आहेत त्या दोन्ही संघांना या ठिकाणी आपण आमंत्रित करणार आहोत, म्हणजे शुक्रवारचा संघ आणि शनिवारचा संघ हे 2 सुपर 6 मधल्या दोन्ही संघाच्या संघनायकांना या ठिकाणी आमंत्रित करतोय। राईट अमोर द विकेट, मोठा फटका आहे शतरक्षक चेंडूच्या खाली आणि त्याच्याकडनं आता मात्र चूक झाली। 2 धावा मिळतील, 2 धावापेक्षा जास्त काय मिळणार नाहीये, मात्र एक महत्वाचं असं म्हणेन की ते या 2 धावा वाचू शकला असता। टेक द कॅच आणि विन द मॅच, जसं म्हटलं जातं ना कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं, इथे मात्र या स्टेजला येऊन तुम्ही चुका कराल त्या चुका तुम्हाला महाग पडताना दिसतील, कारण की ते जर कॅच घेतला असता तर 2 धाव वाचले असत्या आणि एक गडी सुद्धा मिळाला असता। ओ क्या बात आहे, सुरेख चेंडू चेंडू पडल्याच्या नंतर पुन्हा एकदा लेग स्पिन पद्धतीनं थोडासा आतमध्ये आला सुरेख गोलंदाजी या गोलंदाजाच्या माध्यमातून। निलेश चांगली गोलंदाजी झाली शेवटच्या चेंडूवरती, मात्र धावसंख्या त्या अगोदरच्या 3 चेंडूवरती भरभराटीनं वाढली होती, ती एकूण धावसंख्या झाली ती म्हणजे 15। नक्कीच आता मात्र समोरच्या एंडच्या बाजूने गोलंदाजी होताना बघायला मिळणार आहे, आपण पाहू शकतायत कोणी कोणी कुठल्या कुठल्या प्रेडिक्ट केलाय, भविष्यवाणी केलेली आहे आणि प्रेडिक्शन केलेलं आहे, ते नक्कीच आपल्याला थोड्या वेळात आम्ही पुन्हा ऐकवू, मात्र पाहू शक हॅलो चेक, थँक्यू उमा, या मॉनिटरला आवाज येईल थोडासा मागे दे ना। काय जबरदस्त एक चांगली क्रिकेट या ठिकाणी बघायला मिळते, आमचे डीजे उमेश अतिशय चांगला आवाज आपल्यापर्यंत आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवताना आपण पाहतायत। डीजे उमेश अतिशय डीजे म्हटलं की कामांमध्ये गिने जुने डीजे आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला डीजेचं साऊंड सिस्टम आपल्याला नक्कीच सेट केली जाते, ती ऐकायला मिळते आणि हा आवाज आमचा जो आहे तुमच्यापर्यंत पोहोचवला जातोय। धावसंख्या 1 षटका समाप्तीनंतर नवीन पाडा वसई या संघाची धावसंख्या आहे ती 15 धावा। शेवटचं षटक या पहिल्या इनिंगचं महेंद्र कोला बॉलिंग मार्क वरती राईट आर्म ओवर द विकेटचा मारा समोरच्या एंड कर्ण गोलंदाजीसाठी। अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न थोडासा बॅकफुटला गेला अविनाश आणि पुन्हा एकदा फ्रंटफुट वरती येत असताना मिड ऑफ द बॅट, ओ येस आणि इट इज अ गॉन, अविनाश बाद झालाय, सुंदर शतरक्षण। We'll be right back.
थैंक यू डीजे अपन पाहू शकता अतिशय चांगला काम या ठिकाणी बघायला मिळत आहे ते म्हणजे आमचे आयोजक अविनाशजी ठाकरे यांच्या माध्यमातून वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे ते विद्यमान सचिव आहेत आणि सचिव कसा असायला हवा ते मूर्तिमंत उदाहरण आपल्याला बघायला मिळत आहे. काही गोष्टी आहेत काही व्यक्ती आहेत या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये त्यांची जागा कोणीच घेऊ शकत नाही. जर आपण पाहिलं तर अविनाश ठाकरे असतील सचिव या कामगिरीवरती. त्यानंतर आपण जर पाहिलं आता सध्याच्या काळामध्ये डुअल अंपायरिंग आणि तसेच कॉमेंट्री करत असताना आपल्याला जर बघायला मिळालं तर विजय भोय अतिशय चांगलं काम या वर्षामध्ये ते करताना बघायला मिळतात. त्यानंतर प्रदीप लोखंडे असेल कॉमेंट्रीमध्ये सुद्धा अतिशय चांगलं काम या वर्षामध्ये त्याने केलेलं आहे. दरम्यान आपण पाहू शकता धावसंख्या 16 धावा. नवीन पाडा बसई या संघाची खेळतोय फलंदाज मैदानामध्ये सिद्धार्थ बसवत. ओ आता मात्र आपण पाहू शकतो सुरेख चेंडू होता. ही हाईट चांगली आहे या चेंडूला जी तुम्ही उसळी देताय ना ती उसळी नक्कीच प्रश्नामध्ये टाकते ती म्हणजे सिद्धार्थ याला. सिद्धार्थ बसवत बीट झाला होता मात्र एक धाव बाई मला वाटते मिळाली. धावसंख्या झाली ती 17. नवीन पाडा मला वाटते आजच्या दिवसामध्ये नवीन पाडा संघ होता त्यामुळे थोडीशी वोटिंग त्याच्या बाजूने कमी आहे. मात्र जसं म्हटलं जातं ना की छुपा रुस्तम एखादा भाग असा तो भाग त्या ठिकाणी इम्पॅक्ट पाडत असतो. कदाचित आय थिंक या ठिकाणी आपण जर पाहिलं तर नवीन पाडा संघ सुद्धा फायनलमध्ये दावेदार आहे. ऑन साईडला टायमिंगला जवाब 6 धावा षटकार. थँक्यू डीजे थँक्यू. या ठिकाणी आपण पाहू शकतात पुन्हा एकदा महेंद्र कोला याचा चेंडू शॉट ऑन पुल अँड दॅट्स अनसक्सेसफुल. अजून एक फलंदाजाचा पतन अजून एक फलंदाज बाद. थँक्यू डीजे. या ठिकाणी आपण पाहू शकतो एक प्रेडिक्शन जे अगोदर झालेलं आहे मला वाटते ते प्रेडिक्शन कोणीच सांगून दाखवलेलं नाही आहे. एक मात्र व्यक्ती आहे ज्याने बेलकडी संघाला सुद्धा सपोर्ट केलेला आहे कारण त्यांना सुद्धा वाटते की बेलकडी संघ जिंकेल ते म्हणजे आमचे अविनाश ठाकरे विद्यमान सचिव आहेत. त्यांच्या माध्यमातून जे प्रेडिक्शन आलं होतं ती सुद्धा चिठ्ठी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. आता चिठ्ठ्यांची नावं जी आहेत ती आमच्या वहीमध्ये नोंद केली जाते तर आपण पाहू शकता भरपूर जणांची नावं आलेली आहेत. महेंद्र याची गोलंदाजी आपण जर पाहिली चांगली गोलंदाजी 2 विकेट त्याने मिळवल्यात. धावसंख्या एकूण जर आपण पाहिली तर 10 चेंडूमध्ये 23 धावा ह्या धावफलकावरती लागलेल्या आहेत. राईट आमोर द विकेटचा मारा इथे मात्र ऑन साईडच्या दिशेने खेळायचा होता चेंडू लॉंग ऑनला जातो शतरक्षकाला आहे चेंडूवरती चेंडूला उचलतोय स्ट्राईक एंडवरती तो मात्र इथे हा ना या ठिकाणी आपण पाहू शकतो बघायला मिळतं आणि त्यामुळं इथे 1 धाव मिळेल. धावसंख्या 24. नवीन पाडा संघाची गोलंदाजी पाहता आम्ही म्हणेन 25 किंवा 24 गेली तर थोडासा कठीणाईमध्ये टाकू शकतो बेलकडी संघाला. मात्र बेलकडी संघाला तुम्ही कमी हकू नका कारण की त्या ठिकाणी आपण जर पाहिलं त्या संघामध्ये अक्षय कोला नावाचा इम्पॅक्ट प्लेअर आहे. इम्पॅक्ट प्लेअरचा जमाना आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये सुद्धा इम्पॅक्ट प्लेअर अतिशय चांगलं काम ते बजावतात. ओ हेलिकॉप्टर शॉट या ठिकाणी मात्र हेलिकॉप्टर अलंदा कार्पेट खेळला जातो चेंडूला शतरक्षक तिकडे या ठिकाणी आहे चेंडूला उचलेल फेकेल मात्र तोपर्यंत 2 धावा सहजतेने पूर्ण केल्या जातात. या 2 धावेने धावफलक पुढे सरकल्या गेला धावफलकावर धावा लागल्या गेल्या त्या 26-27 धावांचं लक्ष काही सूचना आणि काही नक्कीच विचार या ठिकाणी काही नक्कीच क्वेरीज ज्या असतील या ठिकाणी प्रदीप आपल्यापर्यंत घेऊन येतोय आणि टॉस या ठिकाणी करण्यासाठी प्रदीप सज्ज व्हायचा. चला कॅप्टन या संघर्ष भिनार आणि गादेवी देवीचा पाडा दोन्ही संघाचे कॅप्टन लवकरात लवकर यायचा आहे टॉस बॉक्स मध्ये. भिनार संघाचा कॅप्टन आलेला आहे. चला देवीचा पाडा टीम आपला कॅप्टन पाठवून द्या. तर मी विनंती करेन रांगोली कलाकार विनायक पाटील यांना विनंती असेल की आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या टॉस बॉक्समध्ये या आपल्या शुभ हस्ते आम्ही हा टॉस करणार आहोत. तो रांगोली कलाकार आहेत कोलांडे गावातील
विनायक पाटील शुभ हस्ते अपन हा टॉस करतो, एका बाजूने शेलार भाई, एका बाजूने चॅम्पियन ट्रॉफी। तर भिनार संघाचा कॅप्टन कॉलिंग देतोय, चॅम्पियन ट्रॉफी असा कॉल आहे। चॅम्पियन ट्रॉफी जशी मागणी तसा पुरवठा इथे केला गेलाय, आपला निर्णय कळवायचा आहे। बॅटिंग बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आपल्या संघासाठी शुभेच्छा असतील। विशाल, तुम्हाला प्रथम शत्ररक्षण करायचा हा निर्णय मनासारखा लागलाय, मनाविरुद्ध लागलाय? मनासारखा लागलाय, म्हणजे टॉस जिंकला असता आपण शत्ररक्षण केलं असतं, आपल्या देखील शुभेच्छा असेल, आपण आपल्या संघासोबत जॉईन होऊ शकता। टॉस जिंकलाय संघर्ष, भिनार या टीमनं प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय। शत्ररक्षणासाठी निमंत्रण दिले गेले ते म्हणजे गावदेवी स्पोर्ट देवी सापाडा गोखिवरे या टीमला। ओटो कॉमेंट्री बॉक्स। धन्यवाद प्रदीप लोखंडे, अपन पाहू शकता, अपन ऐकू शकता, अपन नक्कीच विचार करत होतो आणि जे विचार विनिमय करत होतो की काही गोष्टी आहेत, काही असे व्यक्ती आहेत आपल्या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये की त्यांचा जागा कुठलाच खेळाडू किंवा कुठला व्यक्ती भरून काढताना नक्कीच आपल्याला थोडासा वेळ हा नक्कीच बघायला मिळत असतो। मात्र त्या जागा जसं म्हटलं तर रिकाम्या जागा भरा, चेंडू द्यायचा आहे नवीन, नवीन चेंडू द्यायचा आहे, जुना चेंडू घ्यायचा आहे, नवीन चेंडू आलेला आहे, दिला गेलेला आहे। तर या ठिकाणी आपण पाहू शकतात ज्या आयोजनामध्ये आपण जर पाहिलं या हे आयोजन असो किंवा मग आदिवासी प्रीमियर लीग असो, त्यामध्ये आयोजनामध्ये आपण जर पाहिलं तर नक्कीच अविनाश ठाकरे यांचा या मैदानावरती नक्कीच एक चांगला हातखंडा आहे। आणि मी म्हणेन बीजेपी ट्रॉफी असेल किंवा मग आदिवासी प्रीमियर लीग असेल किंवा मग आदिवासी चॅम्पियन्स ट्रॉफी असेल, यामध्ये अतिशय चांगलं काम बजावलं जात आहे। तसेच आमच्या या ठिकाणी मान्यवर कक्षामध्ये बसलेले संतोषजी शेलार या ठिकाणी अतिशय चांगलं सहकार्य चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी स्वतः आयोजक आहेत, मेन आयोजक आहेत। त्यानंतर अभिजी शेलार आणि त्यांचे शेलार ग्रुप अतिशय चांगलं काम मागील 5 दिवसापासून, आजचा शेवटचा दिवस आहे, सकाळपासनं स्वतः या ठिकाणी जातीनं लक्ष देऊन उभे आहेत आणि सर्व 6 दिवस ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय। फलंदाज या ठिकाणी सज्ज झालाय खेळण्यासाठी, एक धाव नक्कीच मिळाले, एका धावेनं धाव संख्येचा अकाउंट हे उघडलं गेलंय, 27 टार्गेट आहे सचिन। आणि अजून एक आपण जर पाहिलं, मला वाटतं सलग 6 दिवस सचिन सुद्धा या ठिकाणी ॲज अ स्कोरर मधून काम करतोय। प्रदीप लोखंडे आहे, त्यानंतर आमचे पंच सुरेंद्र घाटाळ सुद्धा आहेत, मला वाटतं आता 2 ते 3 दिवसापासून रुपेश गोवारी सुद्धा ॲज अ पंच म्हणून या ठिकाणी काम करताना 5 दिवस आपल्याला बघायला मिळतात। आपण जर पाहिलं भरपूर मोठा त्याग त्यांनी केलेला आहे रुपेश गोवारी यांनी, कारण की जत्रा असून सुद्धा आजचा दिवस त्यांनी या स्पर्धेसाठी दिलाय, दरम्यान मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अशा पद्धतीने धावा ह्या नक्कीच घेऊन जमणार नाहीये। सिंगल डबल असो किंवा मोठे फटके असेल, बेलकडी संघाला जर जिंकायचं असेल आणि अविनाश ठाकरे यांनी तुम्हाला सपोर्ट केलेला आहे, प्रेडिक्ट केलेला आहे की नक्कीच बेलकडी संघ सुद्धा फायनलमध्ये जाऊ शकतो, म्हणजे कुणाला ना कुणाला नक्कीच विश्वास आहे की बेलकडी संघ सुद्धा फायनलचा विजेता बनू शकतो। ओ क्या बात है, सुरेख गोलंदाजी, गोलंदाजी मार्क वरती सिद्धार्थ हा जो गोलंदाज आहे लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतोय, यष्ट्यांच्या वर्ण गोलंदाजी करत असताना चेंडू थोडासा बाहेर काढतोय, त्याचा फायदा झालेला आहे या गोलंदाजाने। मला वाटतंय रघुनाथ जोगारे याला सुद्धा सुंदर गोलंदाजी केली होती, काय जबरदस्त गोलंदाजी या गोलंदाजाने केली होती। फक्त एकच धाव झाले, 27 धावांचं टार्गेट आहे, चेंडू राखून झाले 3-9 चेंडू आणि 26 धावांची गरज। ओ नजर हटी, दुर्घटना घटी, जास्त मोठी दुर्घटना घटलेली नाहीये, मात्र डॉट डिलिव्हरी बघायला मिळते। आणि मी म्हणेन इथे नजर नक्कीच चेंडूवरती ठेवावी लागेल, टायमिंग तुम्हाला नक्कीच स्वतःचा वापरावा लागणार आहे, इम्पॅक्ट बॅट अँड बॉलचा मिडल ऑफ द बॅट चेंडू करावा लागणार आहे, मोठ्यात मोठे फटके मारावे लागतील, कारण की डावऱ्या त्याला गोलंदाज आहे, ऑनसाईडच्या दिशेने ऑन द कार्पेट खेळला जातो चेंडू, शत्ररक्षक त्या ठिकाणी चांगलं शत्ररक्षण आहे, मला वाटतं विशाल त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत शत्ररक्षण करत असताना वाईडिश लॉंगॉन क्षेत्रामध्ये चांगलं शत्ररक्षण झालंय, धाव फलक पुढे सरकवलंय ते म्हणजे 2 या धावसंख्येवरती विजय भोय। आता मात्र थोडासा आमचे सचिन कालात रेस्टसाठी गेलेले आहेत, फ्रेश होण्यासाठी गेलेले आहेत आणि ती एक अष्टपैलू सिद्ध करत असताना विजय भोय मात्र तिहेरी कामगिरी करताना या स्पर्धेमध्ये आम्हाला बघायला मिळालेल्या आहेत। लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा पुन्हा एकदा, शॉर्ट पिच डिलिव्हरी, टॉप एज लागलाय चेंडूच्या खाली, स्वतः गोलंदाज सुंदर झेल आणि फलंदाज बाद।
थैंक यू थैंक यू। आतापर्यंत आपण पाहतो या प्रिडिक्शन आलेला आहे पापडी संघाला जास्तीत जास्त प्रिडिक्ट केले गेले आहे। आपण पाहतो विनायक पाटील, गणेश काटव, प्रवीण बरफ, संदेश बाबर, विशाल साठवण, सचिन कालात, रुपेश गोवारी, लवेश दलवी, गणेश मुजुमदार, जयेंद्र वाघे यांनी सांगितलंय की पापडी संघ चॅम्पियन ठरू शकतो या स्पर्धेचा। त्यानंतर अप्रित पाटील, सागर जिमाडी, विजय जिमाडी, विजयजी भोए, जयेश पाटील, त्यानंतर प्रशांत भगत यांनी सांगितलंय की संघर्ष भिनार या ट्रॉफी वरती नाव करू शकतो। त्यानंतर पाहतो या गोकेरो संघासाठी कुठल्या प्रकारे प्रेडिक्शन आलेलं नाहीये। त्यानंतर नवीन पाडा टीम साठी कुठल्या प्रेडिक्शन आलेलं नाहीये। आणि या मला असं वाटतंय पाहतो एशिया कप मध्ये असं प्रेडिक्शन झालं होतं, श्रीलंकेला फक्त 0% मिळाली होती आणि श्रीलंका आणि त्या शून्यातून विश्व निर्माण केलं होतं। म्हणजे गोकेरो संघ आज काही करू शकतो आपण पाहू शकतो। आणि हा नवीन पाडा संघ जर आपण पाहिला तर नवीन पाडा संघ आज नवीन नवीन हातखंडे दाखवताना दिसतोय। आज मात्र आता 6 चेंडूवर किती धावांची गरज आहे तर आय थिंक 25 धावांची गरज आहे। 6 चेंडू 25 धावा बॉलिंग मार्क वरती आलाय गोलंदाज नवीन पाडा संघाच्या माध्यमातून जयेश। ओ पहिला चेंडू खराब टाकलाय, पहिला चेंडू खराब। आणि स्ट्राईक वरती कोण आहे? अक्षय कोला नावाचा डेंजर बॅट्समन। मी म्हणेन अक्षय हा काहीही करू शकतो फलंदाजी मध्ये, विश्वास आहे। पाहिले आपण अरे एरिया चषकामध्ये, पाहिले आपण कॉमन प्रीमियर लीग मध्ये त्याने आपला इंगा दर्शवलेला आहे। साधा सिंपल दिसणारा खेळाडू ऑफ साइडला फुस करणे फोर्स करण्याचा प्रयत्न, चेंडू खाली क्षेत्ररक्षक डीप बॅट वन पॉइंट क्षेत्रामध्ये अक्षय बाद झालाय। आणि इथे मात्र नवीन पाडा संघाला एक यश मिळालंय। थँक्यू डीजे। या ठिकाणी आपण पाहू शकतात काय घडतंय काय बिघडतंय। नवीन पाडा संघ जर आपण बघितला, साईनाथ स्पोर्ट्स नवीन पाडा संघ हा रानगाव परिसरातला संघ आहे। जे रानगाव, कळंब, राजोडी या साईडला जात असतील, आता आपले संघ तिकडे सुद्धा आहेत। आणि कुठला खेळाडू तुम्हाला कुठे दिसेल त्यामुळे थोडासा तिकडे फिरायला जाताना सांभाळून जा, विनंती करेन। या ठिकाणी आपण पाहू शकतात रानगावचा संघ अतिशय चांगलं काम बजावतोय। ऑफसाईडच्या दिशेनं एक धाव नक्कीच मिळेल, एका धावेनं धाव पलक थोडासा पुढे सरकतोय आणि दुसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय। चेंडू टाकून झालेत ते दोन चेंडूमध्ये मी म्हणेन इथे मात्र धावसंख्या या दोन चेंडूमध्ये 3 दिल्यात आणि धावसंख्या एकूण 5 धावा झाल्यात। म्हणजे अजून 22 धावांची गरज असेल। आणि चेंडू किती शिल्लक असतील विजय? मला वाटते 4 चेंडू 22 धावा काहीही घडू शकतं या मैदानाच्या आतमध्ये। आणि काय बिघडेल तर इथे मात्र फलंदाज बाद होताना दिसेल, तो म्हणजेच निलेश। मला वाटते निलेश नाही तर सचिन आय थिंक बाद होईल। चला फलंदाजांनी घाई करायची आहे आणि यानंतर खेळणारे दोन्ही संघ त्यांना विनंती असेल की 10 मिनिटाची तुम्हाला एक इनिंग खेळायची आहे, 2 षटकं तुम्हाला 10 मिनिटांमध्ये पूर्ण करायची आहेत। आदरणीय सन्माननीय महाराष्ट्राचा एक बुलंदाबाज आणि या परिसरातील आपल्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे महाराष्ट्रीय आणि मराठी लोक जिथे जिथे राहतात जगाच्या पाठीवरती तिथे नक्कीच त्यांच्या गळ्यातील ताईत बनलेला हा एक अतिशय चांगला मान्यवर आपल्याला येताना बघायला मिळेल। मात्र दरम्यान फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद झाला नवीन गेलेला फलंदाज महेंद्र हा नक्कीच अजून सुद्धा मैदानामध्ये आहे। रोशन बाद झालेला आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्यांनी लोकसंगीताच्या नक्कीच उजाड झालेल्या दुनियेमध्ये पुन्हा एकदा हात घातला आणि ज्याने या मैदानातच नव्हे तर प्रत्येक ठिकाणी जाऊन प्रत्येक प्रेक्षकापर्यंत आपला उपस्थिती नोंदवली आणि त्या प्रत्येक प्रेक्षकाला टाईम देण्याचं काम केलं गेलं। दरम्यान हा चेंडू डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये 4 धावांसाठी हा चेंडू जातोय। आदरणीय सन्माननीय जगदीशजी पाटील द ग्रेट सिंगर ऑफ महाराष्ट्र, लोकसंगीत, कोळी गीत असेल, साईबाबांची गीत असतील आणि आई एकविरीची गीत असतील किंवा आई जीवदानीची गीत असतील, प्रत्येक ठिकाणी आणि ज्या ज्या दैवतांचं मला वाटतं
खंडोबाचं असेल किंवा मग शीतला देवीचं असेल, भरपूरच गीत आपल्याला ऐकायला मिळतात. दरम्यान या सामन्यामध्ये आपल्याला बघायला मिळालं सामना जिंकलाय तो म्हणजेच नवीनपाडा संघाने सेकंड करायचं आणि मैदान सोडायचं, तोपर्यंत आपण जाऊया. या ठिकाणी आदरणीय सन्माननीय जगदीशजी पाटील यांचं आगमन, ग्रेट सिंगर ऑफ महाराष्ट्र, लोकसंगीत, लोकगीत, कोळीगीत, आणि आपण पाहू शकतात भरपूर गीतं त्यांच्या माध्यमातून गायली गेली, अनगिनत गीतं ही गायली गेली. पंचांसाठी पाणी पाठवा, विनंती.